दादा अरे सात दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार, दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये. अहिल्यानगर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आमदार संग्राम जगताप यांनी बुरुडगाव येथील नागरिकांशी नगरविकास यात्रेच्या माध्यमातून संवाद साधलाय. बुरुडगाव हे शहरालगतचं गाव असून गेली 10 वर्षांमध्ये विकास कामातून कायापालट केलाय, त्याला शहरीकरणाचं रूप प्राप्त झालंय. बुरुडगावचा पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. हे गाव महापालिका हद्दीबाहेरील असल्यामुळे पिण्याचं पाणी देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अडचण निर्माण व्हायची, तरी देखील हा प्रश्न मार्गी लावला असून त्याचबरोबर सिन्हा नदीवरील पुलाचं कामही पूर्ण झाल्यामुळं नागरिकांचा कायमस्वरूपी दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागलाय. रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज आदी प्रश्न मार्गी लावून सामूहिक प्रयत्नातून बुरुडगावचा चेहरा मोहरा बदलला असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय. मध्ये गावाचा एक चेहरा मोहरा हा बदलण्याकरता आपण सर्वांनीच सामूहिकरित्या प्रयत्न केले आणि त्या सामूहिक प्रयत्नाच्या माध्यमातून आज गावाला एक चांगल्या प्रकारची आज दिशा ही मिळाली. आणि म्हणून रस्ता असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल किंवा सर्वात महत्त्वाचा प्रश्न या पुलाचे प्रश्न असतील, हे देखील आज आपले मार्गी लागलेले आहेत. पूर्वी आपल्याला आठवतं, या गावामध्ये येत असताना आपल्याला एकच रस्ता असायचा. नंतरच्या काही काळामध्ये VRD पासून रस्ता झालेला होता, पण नंतर आपण सर्वांनी इकडे औरंगाबादकडे जाणारा रस्ता देखील आपल्याकडं हा निर्माण करण्यात आला आणि आता समोरून जो रस्ता येणार आहे तर तो देखील पूल झालेत. पण फक्त पुलावर आपण थांबलेलो नाही, तर आपल्याला चालू जाते आता जिथं महापालिका अध्यक्ष संपती तिथून तर तुमच्या आपल्या या चौकापर्यंत, जे राम मंदिराच्या चौकापर्यंत हा संपूर्ण रस्ता डांबरीकरण देखील मंजूर झालं आहे, टेंडर झालेलं आहे आणि वर्क ऑर्डर देखील झालेली आहे. त्याची कुठली अडचण राहिली नाही का? निधी शासनाकडून आलेला आहे, त्याची कुठली अडचण राहिलेली नाही. आणि म्हणून ही सगळी प्रक्रिया ही तुमच्या सर्वांच्या माध्यमातून तुमचा सातत्याने पाठपुरावा असतो, हे करायचंय ते करायचंय आणि ते करत करत आपण सगळे प्रश्न सोडवण्याकरता आपण सातत्याने प्रयत्न केले, पाठपुरावा केला आणि त्याच्यातनं आपल्याला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं यश देखील मिळत गेलं. आता जसं शहर मी सातत्याने सांगत असतो की शहर, नगर शहर आणि नगर शहराची उपनगरं ही सातत्याने वाढत चाललेले आहे. म्हणजे तुम्ही जर पूर्वीचं शहर आठवलं, जुने जाणकार मंडळी असतील त्यांना माहिती आहे, शहराचा विस्तार हा फक्त 2 वेशीतलं आपलं शहर म्हणून काही वर्षांपूर्वी होतं, 20 वर्षांपूर्वी फक्त 2 वेशींचे आपलं शहर होतं. छोट्या मोठ्या वस्त्या तसे एखाद्या ग्रामीण भागात आपण पाहत होतो, आपल्याकडे काही वेगवेगळे मळे तसं काही परिसर होता नगरच्या बाजूने. पण ह्या 10-15 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक उपनगर आज आपण जर गेलो तर 50,000 पेक्षाही अधिक लोकवस्ती असणार उपनगर आहे. मतदार यादीमध्ये कमी नावं असतात कारण की लोक ग्रामीण भागात तिथे राहतात, तिथल्या ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, तिथल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद ह्या सगळ्यांमध्ये त्यांचा कोणतरी पाहुण्याचा पाहुणा कोणतरी नातेवाईक उभा राहत असतो, त्यामुळे ते नावं काय इकडे आणत नाही. आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम करत असताना आज नगर शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. तसंच आपल्या बुरुडगाव देखील परिस्थिती आहे. बुरुडगाव देखील अगदी थोडं तुरळक काही लोकवस्ती होती, पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. आता लोकवस्ती हळूहळू वाढत चालली. पूर्वी गावामध्ये देखील 10 वर्षापूर्वी तुमच्याकडं मोठ्या मोठ्या इमारती नव्हत्या, पण आज आपल्या गावामध्ये देखील मोठ्या मोठ्या इमारती या उभ्या राहत आहेत आणि याच्यात निश्चितच गावाचा विकास होतो. म्हणून लोक इथं आता विस्तार करू राहिले, कुटुंब वाढत चाललं, व्यवसाय वाढत चालले आणि म्हणून सगळं चांगल्या प्रकारे आता निर्माण होण्याकरता देखील मदत व्हायला लागलेली आहे. आणि म्हणून हे सगळं आज आपल्याकडं ही वाढती सगळी परिस्थिती ही कशामुळे असते, ती फक्त जिथं काम होत असतं तिथं हे सगळं वाढत असतं. आता खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात झाली आहे, मात्र प्रचार सुरू होण्यापूर्वीच अहिल्यानगर शहरामध्ये आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांच्या आणि मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली होती. अहिल्यानगरकरांचा आमदार संग्राम जगताप यांना मोठा पाठिंबा असल्याचं पाहायला मिळतंय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.